लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्ष काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून राजकीय चर्चा सुरू झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्याचे महत्व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे दरम्यान राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यांच्या भेटीमुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीत नवीन समीकरणे उद्यास येण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केले होते मात्र याला काँग्रेसने विरोध केला होता आता मात्र राज ठाकरे यांनी स्वतः सोनिया गांधींची भेट घेतल्याने मनसेला आघाडीत सामावून घेण्याची नव्याने प्रक्रिया सुरू होण्याची चर्चा सुरू झाली आहे प्रमुख राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेण्यापूर्वी निवडणूक आयोगाची भेट घेतली या भेटीमुळे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता वर्तवून निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावी अशी मागणी केली यावेळी त्यांच्या मागणीचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले यानंतर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव बघून त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे आहे